कशाला विचारतात थेट शिंदे साहेब म्हणाले. खरं आहे ते. काल परवापर्यंत जे सोमय्या यांच्या आरोपाच्या हिटलिस्टवर होते, भाजपने ज्यांच्यावर ईडीची कारवाई चालू केली होती, ते भाजपमध्ये गेले किंवा शिंदे गटामध्ये गेले की एका क्षणामध्ये धुतल्या तांदळासारखे होतात. त्यामुळे आज लोकांमध्ये सुद्धा प्रश्न आहे की केवळ आणि केवळ आपल्याकडे येण्यासाठी तुम्ही ईडीच्या हत्याराचा वापर करून जर त्रास देताय आणि मग आपल्याकडे घेताय, अशा या बाडग्यांच्या जोरावर तुम्हाला पक्ष वाढवता येणार नाही. निष्ठावंतांच्या बरोबर म्हणजे उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर पूर्ण मुंबईकर आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनता आहे. विरोधात असताना निधी मिळत नव्हता म्हणून आपण सत्तेमध्ये आलो असं रवींद्र वायकर म्हणतात. रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे जावई यांना ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यामध्ये ईडीने त्रास द्यायला सुरुवात केली आणि ईडीच्या तुरुंगाची दरवाजे ज्या वेळेला उघडले गेले त्यावेळेला रवींद्र वायकर भाजप शिंदेवासी झालेले आहेत, भाजपवासी झालेले आहेत. म्हणून मला खात्री आहे की जरी ते भाजपामध्ये किंवा शिंदे गटामध्ये गेले तरी विचार आणि मनाने तिथे कधीच ते जाणार नाहीत. संतोष बांगरांनी काल एकदा बाईक दिला तेव्हा एक विक्षिप्त हावभाव या ठिकाणी केले, सोशल मीडियावरती सुद्धा ते सध्या ट्रोल होत आहेत, काय सांगाल? माकडताळी करणारी सगळी मंडळी गद्दार गटामध्ये बसलेली आहे. रवींद्र वायकरांच्या पाठोपाठ अजून कोण जाण्याची भीती आहे का? बघा, आता आम्ही जाणाऱ्यांचं फार मोठं दुःखही करत नाही आणि त्याच्यामध्ये हुरूर लावून घेत नाही. ज्यांना कोणाला बेईमानी करायचे ते करू शकतात, पण निष्ठावंतांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांच्याबरोबर आम्ही चाललो होतो. की मी सॉरी ओमराजेंच्या तिकिटासाठी 10 कोटीचा पक्ष निधी दिलेला होता आणि थेट उद्धव ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी वेगळ्या शब्दामध्ये केलेला पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री असा त्याचा उल्लेख त्यांनी केलाय. तानाजी सावंत सारखा एक बदमाश आणि लफंगा या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण होणार नाही. कालच्या भास्कर जाधवच्या विधानावरती निलेश राणे असं म्हणाले की आता तरी भास्कर जाधवना उद्धव ठाकरे समजले असतील. निलेश राणे सारख्या बाडग्याने भास्करावांना कधी शिकवण्याच्या भांडात पडू नये. भास्करावांनी एक साधा अंगुली उठवली तर कुठल्या कुठल्या पडून जाईल. निलेश राणे जे आहेत ते अजित पवारांसोबत गेलेले होते, त्याबाबत काही माहिती नाहीये. अजित दादांना 9 जागा सुद्धा मिळणार नाही, 9 जागा काय 3 जागा सुद्धा मिळणार नाही असा दावा रोहित पवारांनी केलाय. खरं आहे ते. आता काय त्यांची म्हणजे भिकाऱ्यासारखं उभं केलेलं आहे त्या गद्दार गटातल्या लोकांना भारतीय जनता पक्षाने, त्यामुळे त्यांची गरज संपलेली आहे. आता गरज सर्व वैद्य मरो. अभिनेता नको, नेता हवा असं म्हणतात. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असं अमोल कोल्हे म्हणतात. अभिनेता नको नेता हवा म्हणल्यानी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. अमोल कोल्हे अजित पवारांचा निशाणा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमोल कोल्हे एक चतुरस्त्र असं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की महायुती सोबत कदाचित मनसेचे युती होऊ शकेल असे स्पष्ट संकेत दिलेले. या जे काय गद्दार आहेत, जे बाडगे आहेत त्या सगळ्यांना घ्या आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना अडगळीत फेकून द्या. एकच प्रश्न होतं की 5 वर्षाचा वनवास नको असं आता पंकजाताई मुंडे म्हणतात. 5 वर्ष वनवास झाला, आता मदत करा. ज्या भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी मेहनत केली त्याच्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं स्थान अव्वल आहे, स्वर्गीय प्रमोद महाजन यांचं स्थान अव्वल आहे, परंतु या दोन्ही कुटुंबांना संपवण्याचं कपटकार स्थान भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केलेलं आहे. त्यामुळे पंकजाताईंचा वनवास संपो अशी आमची सुद्धा